नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानासाठीची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केलाय। त्यांच्या याचिकेवरती आज उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे। विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी 20 जूनला जामीन मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि एक दिवसभरासाठी तुरुंगातून सुटण्याची याचिका त्यांनी केली होती, त्यावर आज सुनावणी होणार आहे। सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत। तेव्हा मलिक आणि देशमुख हे उच्च न्यायालयात गेले, त्यांनी तशी याचिका दाखल केली आहे। निवडणुकीत मतदानासाठी एक दिवसासाठी सुटण्याची सूट मिळावी अशी याचिका त्यांनी केलेली आहे आणि त्यावर आज सुनावणी देखील होणार आहे। या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि दोघांच्या याचिकेवरती उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। त्या दोघांनाही मतदानाची परवानगी मिळणार का ते आज या सुनावणीनंतर कळू शकेल। नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला होता आणि त्यांच्या याचिकेवरती आज उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी देखील होणार आहे। विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी 20 जूनला जामीन मिळण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। एक दिवसभरासाठी तुरुंगातून सुटण्याची याचिका त्यांनी केली होती आणि त्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, आज सुनावणी होणार आहे आणि याचिकेवरती आज एकत्रित सुनावणी होणार आहे, त्यानंतर यानंतर समजू शकेल खरं तर मतदानासाठीची परवानगी मिळणार का? स्नेहल, आपल्याला माहिती आहे की यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या दोन्ही नेत्यांनी आपल्याला अशी परवानगी देण्यात यावी अशी विनंती केलेली होती, परंतु त्यावेळेला ईडीनं विरोध केलेला होता आणि तो विरोध मान्य करत कोर्टानं त्यांना मतदान करण्यास परवानगी नाकारलेली होती आणि त्यामुळे त्यांना मतदान करता आलेलं नाही। असं असलं तरी पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी म्हणून पुन्हा एकदा या दोघांनीही अर्ज केलेला आहे, ज्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। ईडीचा पुन्हा त्याला विरोध आहे, त्यामुळे नेमकं आज काय होतं हे बघावं लागणार आहे। परंतु मुद्दा यात असा येतोय की जर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी परवानगी नाकारण्यात आलेली असेल तर अशीच परवानगी ही विधान परिषदेसाठी दिली जाऊ शकते का? नेमका अनिल परब आणि अनिल देशमुख यांच्या, माफ करा, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या वकील आज नेमका युक्तिवाद काय करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। आज दुपारच्या सुमारात ही सुनावणी होणं अपेक्षित आहे आणि त्याचा निकाल काय होतो हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे। अगदीच या सुनावणीच्या दरम्यान काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। प्रणाली, याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू, तुर्तास धन्यवाद। तेव्हा या निवडणुकीत मतदानासाठी जामिनाचं आवाहन या दोघांकडूनही करण्यात आलंय। राज्यसभा निवडणुकीत